मृत्यूला नेहमी काळा गूढ भयंकर असाच का दर्शवला जातो? याविषयी एवढं दुःख काय, एवढी भीती काय? जर तुम्ही बहुतेक संस्कृतींकडे, प्राचीन संस्कृतींकडे बघितलं, सगळ्यांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. आणि तुम्ही अगदी प्रतीक जरी पाहिलेत, यमराज एक प्रतीक आहे किंवा ग्रीम रिपर पहा, आपल्याला दिसतं की एक प्रकारचं गूढ दुःख आहे, काळोख आहे, आणि विशिष्ट प्रकारची प्रतिमा तयार झाली आहे मृत्यूबद्दल. असं काय सद्गुरु? जर आपण पाहिलं की कसं आपण मृत्यूला जगाच्या या भागामध्ये जाणलं आणि दर्शवलंय, तुम्ही पहाल की मृत्यूला भयंकर मानलं जात नाही. पण मृत्यूची काळी छटा ही जिवंत असणाऱ्यांसाठी आहे, कारण त्यांनी काहीतरी गमावलंय. काही गमावणं नेहमीच दुःखद असतं, मग त्या छोट्या गोष्टी असो किंवा मोठ्या. लोक कोलमडतात जेव्हा ते असं काही गमावतात जे त्यांच्यासाठी प्रिय आहे. ती वस्तू असू शकते, लोक असू शकतात, अनेक गोष्टी असू शकतात. तर गूढ काळोख फक्त जिवंत असणाऱ्यांसाठी आहे मृत्यूबद्दलचा. पण मृत्यू हा मुख्यतः या संस्कृतीमध्ये नेहमीच भव्य घटना म्हणून दर्शवली आहे. हल्लीच्या काळातच भारतीय लोक पाश्चिमात्याचं अनुकरण करतायत आणि चेहरे पाडून चालतायत, नाहीतर आज सुद्धा तसंच आहे. जेव्हा लोक मरतात आपण पांढरे कपडे घालतो, काळे नाही. त्याच्यामागे विज्ञान आहे, नंतर बघू त्याबद्दल. त्या व्यतिरिक्त काही अप्रतिम कथा आहेत. आख्यायिका अशी आहे, शिव नेहमीच महास्मशानात वाट बघत असतो. त्यानं ते तसं घरच बनवलंय कारण तो वाट बघतोय. आणि प्रत्येक वेळी जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तो आनंदाने नाचतो. कुठल्या प्रकारचा विकृत मनुष्य आहे की माझ्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि हा नाचून साजरा करतोय? आपण मूलभूत पैलू पाहू, जीवन काय आहे याचा, कारण त्या दोन भिन्न गोष्टी नाही आहेत. ज्याला आपण जीवन म्हणतोय सध्या, बहुतेक लोकांच्या अनुभवांमध्ये ते म्हणजे फक्त शरीर आहे जे त्यांनी जमवलंय, आणि काही प्रमाणात विचार आणि भावना ज्या त्यांनी जमा केल्यात. कुठल्याही मनुष्याला हे स्पष्ट आहे, जो स्वतःच्या जीवनाकडे थोडं लक्ष देतो तो स्पष्टपणे बघू शकतो की हे शरीर जमवलेलं आहे, मानसिक रचना देखील जमवलेली आहे. आता या गोष्टींच्या पलीकडं जीवन आहे. देयर इज लाइफ. So what you call is life. जेव्हा तुम्ही लहान होतात, मला खात्री आहे तुम्ही साबणाच्या पाण्याचे बुडबुडे नक्कीच फुगवले असतील. जेव्हा तुम्ही बुडबुडा फुगवला, तो बुडबुडा खरा होता, पण त्याच्या आतमध्ये जे काही होतं ती फक्त हवा होती सर्वत्र. जेव्हा तो बुडबुडा फुटला, साबणाच्या पाण्याचा एक थेंब जमिनीवर पडला, बाकीची बुडबुड्यातली संपूर्ण सामुग्री कुठे गेली तुम्ही कधीच पाहू शकत नाही, कारण ते कधीच अस्तित्वात नव्हतं, कारण ते सगळ्याचाच एक भाग आहे. हेच जीवनाचं स्वरूप आहे. संपूर्ण विश्व हे जीवनाचा एक जिवंत आविष्कार आहे. तुम्ही एक बुडबुडा तयार केला, जेव्हा तो बुडबुडा फुटतो, आणि अशा कुणासाठी जर कोणाकडे दृष्टिकोन असेल दुसऱ्या पैलूचा किंवा दुसऱ्या बाजूचा, जीवन आणि मृत्यूकडे आपण असं पाहूया. तुम्ही भिंतीच्या या बाजूला आहात, इतर कोणीतरी भिंतीच्या दुसऱ्या बाजूला आहे. जेव्हा बुडबुडा फुटला आणि ती हवा किंवा जीवन जे अडकलं होतं या बुडबुड्यात ते मोकळं झालं, आणि दुसऱ्या बाजूला जे घडतंय ते खूपच मोठं आहे भौतिक त्याच्या सापळ्यामध्ये काय घडू शकतं त्यापेक्षा. म्हणून तो हसतोय, गातोय आणि नाचतोय, कारण एक जीवन मुक्त झालंय नश्वरतेच्या विळख्यातून. असंच वर्णन केलं याचं नेहमीच.